नमस्कार मंडळी, मी ओंकार घाणेकर. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. तर आता आपण बघतोय आपल्या सालेरच्या व्लॉगचा तिसरा भाग. तर हे या किल्ल्यावरचं यज्ञकुंड आहे आणि हे तेव्हाच्या काळातले इथे स्तंभांसाठी स्तंभ असावेत पूर्वीच्या काळातले इथे. त्यावरून दिसतात साधारण 8 वाजलेत आणि सगळ्यांना कडकडून भुका लागल्यात मस्तपैकी. तर आता इथे मस्त जेवणाची तयारी सुरू झाली. हे असे दगड रचून ही चूल तयार केले आणि त्यावर आता हे खायला बनवलं जाते. एक साधारण 10-15 मिनटं जातील यात. त्यानंतर आपण छान पक्कड यावर ताव मारू. दिसत नाही आहे, अंधार आहे. रात्रीचा मेनू सुरू आहे. मॅगी सूप सेम. तर हे छान असे नूडल्स तयार झालेत आणि हे नूडल्स खाऊन आता आपण झोपून जाऊया आणि आता डायरेक्ट सकाळी भेटूया आपण सूर्योदय बघायला. फक्त एकच पे करू असत. एक साधारण 15 मिनिटाचं अंतर आता आपण चढून आलो आहे आणि इथे वरती आल्यानंतर आपल्याला सभोवताली आपण एक नजर फिरवतोय. तर आपल्याला जे दृश्य दिसतंय खूपच विलोभनीय आहे. तर हे इथे असलेलं परशुरामाचं मंदिर, तर यामध्ये पादुका ठेवल्या आणि हे दगडामध्ये कोरीव मूर्ती आहेत. तर भगवान परशुराम यांनी अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांनी अरबी समुद्रामध्ये बाण मारून समुद्राचं पाणी मागे ढकललं. तर ज्या जागेवरून त्यांनी हा बाण मारला ती हीच जागा आहे आणि इथूनच त्यांनी कोकण भूप्रदेश तयार केला अशी आख्यायिका आहे. जसं पुराणामध्ये या किल्ल्याला महत्त्व आहे तसंच ऐतिहासिक वारसासुद्धा लाभला आहे. तर मराठ्यांनी 1671 शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष युद्ध करून हा किल्ला जिंकला. तर ही गोष्ट सालेरचे युद्ध या नावाने प्रसिद्ध आहे. साधारणपणे 9 वाजलेत आणि आता सालेरहून परतीचा प्रवास सुरू केलाय. तर येताना आपण खिंडी मार्गे आलो आणि आता आपण सालेरवाडी मार्गे उतरणार आहोत. तर इथे होम कुंड आहे आणि त्याच्या शेजारीच इथे पाण्याचा टाका आहे. तर नुकतंच 10 मिनिटं आपण चालून आलोय आणि चालून आल्यानंतर आपल्याला हा इथे पहिला दरवाजा लागतो. तर सालेरवाडीहून जी वाट आहे ती व्यवस्थित पायऱ्यांची वाट आहे. तर इथनं पहिल्या दरवाज्यातनं आपण या स्टेप्स उतरून आल्यानंतर हा दुसरा दरवाजा आपल्याला इथे लागतो. तर इथं ही गणेशाची कोरलेली मूर्ती आहे दरवाज्यापाशी. बघू ना सर.
हे वरतून लागणारं तिसरं प्रवेशद्वार. तर आता बघितलं असेल तुम्ही तर जिथे तो मुलगा इतक्या सहजतेने उतरत होता ते बघून एक गोष्ट जाणवली की सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे विश्वास. तर विश्वास असेल तर किती अवघड असलेली गोष्ट तुम्ही सहजतेने करता येते. तर आपण काल सुरुवात केली होती महादर घर गावाचं नाव एक्झॅक्ट महादर घर आहे का मला आता शुअर नाही आहे तर ते मी कन्फर्म करतो पण साऊंड्स लाईक महादर घर. आणि तिथून आपण सुरुवात केली खिंडी चढायला. ती डायरेक्ट एक 20 मिनिटाची वाट आहे. बहुतेक तो धबधबा असावा पावसात. तिथून खिंडीपाशी 20 मिनिटात पोहोचता येतं. खिंडीपाशी पोहोचल्यानंतर आपल्याला एका बाजूला सालेर आणि दुसऱ्या बाजूला सालोडा दिसतो. तर आपण सुरुवात तिथून केली आणि आता जे आपण उतरतोय ते सालेरवाडीचा जो रूट येतो त्या रूटने आपण खाली उतरतो. सालेरवाडीकडून येताना आपल्याला एक पाटी लावलेली दिसते. तर एक वाट जाते आणि एक वाट जाते. तर या वाटेने आपल्याला वरती जायचं. हो सहावा दरवाजा ना वर मिळालेला सहावा दरवाजा. तर आपण वरतून चालत आल्यानंतर एक जंगलाचा पॅच आहे तो चालत आल्यानंतर इथे आपल्याला एक सहावा दरवाजा मिळतो. तर हे नक्षीकाम दरवाजावरचं आणि हा अगदी त्याच्या शेजारी असलेला सातवा दरवाजा. तर इथं उभं राहून एक नजर फिरवताच सालेरची दिसणारी भव्यता नजरेत भरून मी पुढे निघालो. तर जेव्हा आपण खालून येतो सालेरवाडीतून तेव्हा या अशा पायऱ्या आहेत. त्या तिथे लोक उतरत आहेत असं थोडं फिरून यायचं. सालेरवाडीतून जेव्हा तुम्ही याल तेव्हा इथे दगडामध्ये कोरलेला हनुमानाची एक मूर्ती आहे ती दिसेल तुम्हाला. इथूनच मागे सरळ याची वाट जाते वरती सालेरसाठी. मित्रांनो मगाशी मी म्हटलं जिथे तुम्हाला हनुमानाचा इथे मूर्ती दगडामध्ये कोरलेली सापडेल तर ती ॲक्च्युली हनुमानाची नाही आहे. नीट बघितल्यानंतर कळलं तिथे की एक योद्धा ढाल आणि तलवार घेऊन हातामध्ये आहे. नेमकी कोणाची प्रतिकृती आहे ते माहीत नाही. योद्ध्याचं एक शिल्प तयार केलेलं आहे. तर सालेरवरून खाली आपण जेव्हा येतो सालेरवाडीमध्ये तेव्हा हे सालेरवाडी गाव आहे. आणि इथे समोर हे नंदिनी कृषी सेवा केंद्र सालेर हे तुम्हाला दिसेल. तर इथनं ही जी कच्ची पायवाट जाते तिथनं सालेरसाठी जायचं आहे.